संतवाणी या पाठाचा अभ्यास करूयात। पहिला अभंग संत बहिणाबाईंचा आहे आणि आपण तो आता अभ्यासणार आहोत। संतवाणीचा अभ्यास करूयात। संतवाणीमध्ये तीन संतांचे अभंग दिलेले आहेत। पहिला अभंग संत बहिणाबाईंचा आहे, दुसरा अभंग संत निर्मळांचा आहे, तिसरा अभंग फादर थॉमस स्टीफन्स यांचा आहे। पहिल्या अभंगाचा आपण थोडक्यात आशय पाहूयात। पहिला अभंग आहे संत बहिणाबाईंचा। संत बहिणाबाई म्हणतात, जसं बीज असतं तसंच फळ असतं, त्याप्रमाणे चांगले कार्य केले तर चांगले फळ मिळते, हा विचार संत बहिणाबाईंनी मांडलेला आहे। आपण प्रथम अभंग ऐकूयात, त्यानंतर अभंगाचा भावार्थ समजून घेऊयात। निंबा कडूपण देत असे कोण, युक्षा गोडपण कवन करी, बीज तैसे फळ गोडीचा निवाडा, हा अर्थ उघडा दिसत असे। इंद्रवनामुळी कोण घाली विष, अमृत आमरास देत कवन, बचनागा अंगी विष कोण लावी, सुगंधता द्यावी नलगे पुष्पा, तीक्ष्ण मोहरी करीतसे कोण, खारीक निर्माण मधुर काहो, बहेनी म्हणे बीजा ऐसे येते फळ, उत्तम ओंगळ परीक्षावे। कवितेचा आशय पाहूयात। निंबा कडूपण देत असे कोण, निंबा म्हणजे कडुनिंब। कडुलिंबाचं झाड आपणा सर्वांना माहिती आहे की जे अतिशय औषधी असतं, त्या झाडाला कडूपणा, जी कडूपणाची चव आहे ती कोण बरं देतं? आणि त्याचवेळी युक्षा गोडपण कवन करी, युक्षा म्हणजे ऊस, गोडपण म्हणजे गोडपणा, कवन म्हणजे कोण। लिंबाच्या झाडाला कडू चव कोण देतं आणि ऊसाच्या झाडाला गोड चव कोण बरं देतं, हा प्रश्न कवयित्री विचारत आहेत। बीज तैसे फळ गोडीचा निवाडा, हा अर्थ उघडा दिसत असे। बीज तैसे फळ, बघा हं, बीज कडू असेल तर फळ कडू येते व बीज गोड असेल तर फळ गोड निपजते, हा चवीचा न्याय आहे। निवाडा म्हणजे न्याय, उघडा म्हणजे स्पष्ट। हा एक उघडा उघडा आणि स्पष्ट स्पष्ट न्याय असा आहे की जर बी कडू असेल तर फळ कडू येतं आणि बी गोड असेल तर फळसुद्धा गोडच येतं। इंद्रवनामुळी कोण घाली विष, अमृत आमरास देत कवन, बचनागा अंगी विष कोण लावी, सुगंधता द्यावी नलगे पुष्पा। इंद्रवनामुळी म्हणजे इंद्रवन झाडाच्या मुळात, आम्र म्हणजे आंबा, बचनाग म्हणजे ही एक वनस्पती आहे, नलगे म्हणजे द्यावे लागत नाही, पुष्पा म्हणजे फुलाला। पहा, इंद्रवन नावाच्या वनस्पतीच्या मुळात विष कोण बरं घालतं आणि आंब्याला अमृताची मधुरता कोण बरं देतं? बचनाग वनस्पतीच्या अंगात विष कुणी बरं भिनवलंय? फुलाला सुगंध बाहेरून आणावा लागत नाही किंवा द्यावाही लागत नाही किंवा वरून सेंटही मारावा लागत नाही, त्यांच्या गाभ्यातच सुगंध असतो। म्हणजेच की जर बी गोड असेल किंवा बी सुगंधी असेल तर फळसुद्धा त्याचप्रमाणे येतं, फुलसुद्धा त्याचप्रमाणे येतं, हा एक न्याय निवाडा कवीने सांगितलेला आहे इथे। पुढील ओळी पाहूयात। तीक्ष्ण मोहरी करीतसे कोण, खारीक निर्माण मधुर काहो, बहेनी म्हणे बीजा ऐसे येते फळ, उत्तम ओंगळ परीक्षावे। तीक्ष्ण म्हणजे तीव्र, मोहरी म्हणजे मोहरी, खारीक जे आपण खात असतो घरामध्ये, अतिशय मधुर असते, गोड असते अशी, बहेनी म्हणजे बहिणाबाई, बीज ऐसे म्हणजे अशा बीजाला, उत्तम म्हणजे चांगलं, ओंगळ म्हणजे वाईट, परीक्षावे म्हणजे कसोटी घ्यावी। मोहरीला तिखटपणा कोण देतं आणि खारकेत गोडवा कोण बरं निर्माण करतं? संत बहिणाबाई म्हणतात, जसं बीज असतं तसंच फळ असतं, उत्तम काय आणि वाईट काय याची परीक्षा करावी आणि आपण ते निवडावं। या अभंगामध्ये कवयित्री संत बहिणाबाई म्हणतात की जसं बीज असतं तसंच फळ असतं आणि त्याप्रमाणे
आपण जर चांगलं कार्य केलं तर आपल्याला सुद्धा चांगलं फळ मिळतं, हा अतिशय सुंदर विचार संदेश या कवितेमध्ये, या अभंगामध्ये बहिणाबाई चौधरी यांनी मांडलेला आहे. दुसरा अभंग संत निर्मळा यांचा आहे. या अभंगाचा आशय थोडक्यात पाहूयात. संसाराच्या जंजाळातून सुटका करून भक्तिमार्ग स्वीकारावा असा संदेश इथे या अभंगात आपल्याला संत निर्मळा यांनी दिलेला आहे. संत निर्मळा या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत. आपण अभंग ऐकूयात आणि त्यानंतर भावार्थ पाहूयात. रात्रंदिवस मन करी तळमळ, बहु हळहळ वाटे जीवा, काय करू आता पाऊले न दिसती, पडिलिसे गुंती न सुटे गळे, बहु हा उबग आला संसाराचा, तोडा फासा याचा माय बापा, निर्मळा म्हणे आता दुजेपण, चोखियाची आन तुम्हा असे. अभंगाचा आशय पाहूयात. रात्रंदिवस मन करी तळमळ, बहु हळहळ वाटे जीवा. बहु म्हणजे खूप, हळहळ म्हणजे अस्वस्थता, चिंता, रात्रंदिवस म्हणजे दिवस रात्र सतत. कवयित्री म्हणतात की रात्रंदिवस मन तळमळ करत आहे, माझं मन खूप तळमळत आहे, माझ्या जीवाला खूप हळहळ वाटते, मला चिंता लागून राहिली आहे. काय करू आता पाऊले न दिसती, पडिलिसी गुंती न सुटे गळे. पडिलिसे म्हणजे पडले आहे, गुंती म्हणजे गुंत्यात, जंजाळात, गळे म्हणजे गळ्यात. माझी पाऊले आता मला दिसतच नाहीत, संसाराच्या जंजाळात मी पार गळ्यापर्यंत बुडाली आहे आणि त्यामुळे मला स्वतःची पाऊले दिसत नाही. पुढे कवयित्री म्हणत आहेत, बहु हा उबग आला संसाराचा, तोडा फासा यांचा माय बापा. उबग म्हणजे कंटाळा, फासा म्हणजे गळफास, फास, मायाजाल. या प्रपंचाचा मला खूप कंटाळा आला आहे, खूप वीट आला आहे, हे देवा मला बसलेला हा संसाराचा पाश आता तू तोडून टाक आणि मला या संसारातून मुक्त करून टाक, अशी विनवणी कवयित्री देवाजवळ करत आहेत. पुढील पंक्तीमध्ये काय म्हणतात पाहूयात. निर्मळा म्हणे आता दुजेपण, चोखियाची आण तुम्हा असे. दुजेपण म्हणजे भेदभाव. चोखियाची, चोखिया म्हणजे संत चोखामेळा आणि निर्मळा या संत चोखामेळा यांच्या पत्नी आहेत. आन म्हणजे शपथ. संत निर्मळा म्हणतात, हे देवा आता मला संसारापासून परकेपणा येऊ देत, मला या संसारातून मुक्त कर, तू मला मुक्त कर, कारण तुला मी चोखामेळ्याची शपथ घालते आहे आणि ती शपथ तुला घातल्यामुळे तू मला मुक्त करायला हवंस आणि मी आता देवाच्या नामामध्ये अखंड बुडून जाऊ देत, या संसारातून मला पूर्णपणे मुक्त कर. तिसरा अभंग फादर थॉमस स्टीफन्स यांचा आहे, तो अभ्यासूयात. पुढील अभंग पाहूयात. तो अभंग आहे फादर स्टीफन्स यांचा. फादर थॉमस स्टीफन्स यांनी या अभंगात मराठी भाषेची थोरवी, मराठी भाषेचा महिमा वर्णन केलेला आहे. आपण प्रथम अभंग ऐकूयात. जैसी हरळम माझी रत्नकिळा, की रत्नाम माझी हिरा निळा, तैसी भासाम माझी चोखळा, भाषा मराठी. जैसी पुष्पाम माझी पुष्प मोगरी, की परिमळाम माझी कस्तुरी, तैसी भासाम माझी साजिरी, मराठिया. पखियाम माधे मयरू, उर्खियाम माधे कल्पतरू, भासांमध्ये मानू थोरू, मराठी एसी. तारांमध्ये बारा रासी, सप्तवाराम माझी रवी ससी, या दीपिचिया भासांमध्ये तैसी बोली मराठिया. आपण अभंगाचा अर्थ पाहूयात. जैसी हरळाम माझी रत्नकिळा, की रत्नाम माझी हिरा निळा, तैसी भासाम माझी चोखळा, भाषा मराठी. मुलांनो, हरळाम माझी म्हणजे तेजामध्ये, रत्नकिळा म्हणजे रत्नांची चमक, रत्नाम माझी म्हणजे रत्नांमध्ये, भासाम माझी म्हणजे भाषामध्ये, चोखळा म्हणजे अतिशय उत्तम, भाषा म्हणजे भाषा. फादर स्टीफन्स मराठी भाषेचा गौरव करताना म्हणतात,
जसे तेजामध्ये रत्नाचे तेज उत्तम असते आणि रत्नांमध्ये निळा हिरा अतिशय सर्वोत्कृष्ट असतो, त्याप्रमाणे सर्व भाषांमध्ये उत्तम भाषा मराठी आहे, हे त्यांनी मराठीचं कौतुक केलं आहे। पुढील पंक्ती पाहूयात। जैसी पुष्पां माझी पुष्प मोगरी की परिमळां माझी कस्तुरी, तैसी भासां माझी साजिरी मराठिया। पुष्पां माझी म्हणजे फुलांमध्ये, पुष्प म्हणजे पुष्प फूल, मोगरी म्हणजे मोगरा, परिमळां माझी म्हणजे परिमळ म्हणजे सुगंध आणि सुगंधामध्ये, परिमळां माझी म्हणजे सुगंधामध्ये, कस्तुरी कस्तुरी म्हणजे हरिणाच्या बेंबीत असलेला सुगंधी देठ, साजिरी म्हणजे सुंदर, भासां माझी म्हणजे भाषांमध्ये, तैसी म्हणजे तशी। जसे फुलांमध्ये मोगऱ्याचे फूल सुंदर असते किंवा सुगंधामध्ये कस्तुरीचा सुगंध सगळ्यात छान असतो, अगदी तशी सर्व भाषांमध्ये मराठी भाषा सुंदर आहे। एका परक्या माणसाने या मराठी भाषेचं एवढं सुंदर कौतुक सुंदर शब्दांमध्ये केलेलं आहे। पुढील पंक्ती पाहूयात। पखियांमध्ये मयरू, उर्खियांमध्ये कल्पतरू, भासांमध्ये मानू थोरू मराठी येसी। पखियांमध्ये पखिया म्हणजे पाखरे पक्षी, मयरू म्हणजे मोर, उर्खिया म्हणजे झाडे, कल्पतरू हे एक इच्छित फळ देणारं काल्पनिक झाड आहे, वास्तवात नाही, मानू म्हणजे मानणे सन्मान देणे, मराठी येसी म्हणजे मराठी भाषा, भासांमध्ये म्हणजे भाषेमध्ये। जसा पक्ष्यांमध्ये अमोर अतिशय देखणा आहे, झाडांमध्ये कल्पतरू सर्वात फलदायी आहे, तसा सर्व भाषांमध्ये मराठी भाषेचा मान अतिशय वरच्या दर्जाचा आहे, अतिशय थोर आहे। पुढील पंक्ती पाहूयात। तारांमध्ये बारा रासी, सप्तवारां माझी रविससी, या दीपीचीय भाषांमध्ये तैसी बोली मराठिया। तारा म्हणजे तारे, बारा राशी म्हणजे बारा राशींचे तारे, सप्त म्हणजे सात, वार म्हणजे आठवड्याचे दिवस, रवी म्हणजे सूर्य, ससी म्हणजे चंद्र, दीपिचेया म्हणजे द्वीपकल्पात भूमिखंडात किंवा आपल्या दक्षिण गोलार्धात, तैसी म्हणजे तशी। सर्व तारकांमध्ये जशा बारा राशीच्या तारका महत्त्वाच्या आहेत, सात वारांमध्ये म्हणजेच आठवड्यामध्ये सूर्याचा वार रविवार व चंद्राचा वार सोमवार हे दोन वार महत्त्वाचे आहेत, त्याप्रमाणे या द्वीपकल्पामध्ये म्हणजेच आशियाखंडात सर्व भाषांमध्ये मराठी भाषा मराठी बोली सर्वोत्तम आहे, असं फादर थॉमस स्टीफन्स मराठीचे कौतुक करत आहेत, मराठीचा महिमा थोरवी गात आहेत।